आत्ताच रॅली चालू झाली. आता ज्या गल्लीतनं आम्ही आलो त्या गल्लीची अवस्था बघितली तर डोळ्यात पाणी येईल. गल्लीतनं बाहेर आलो तर तिकडच्या आमच्या मुस्लिम समाजाचे काही लोक आहेत, ते म्हणतात साहेब निवडून आल्यावर तुम्ही ही गल्ली करून द्या. वाक्य काय, निवडून आल्यावर तुम्ही ही गल्ली करून द्या, याचा अर्थ मी जिंकणार आणि मी निवडून येणार हे त्याने गृहीत धरलेलं आहे. असाच प्रतिसाद संपूर्ण रॅल्यांमध्ये मिळतोय. ही आमची लास्ट रॅली आहे आणि हा पर्टिक्युलर एरिया इथे जास्त मुस्लिम बहुल एरिया आहे आणि तरी सुद्धा लोक ह्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला आणि कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रतिसाद देत आहे. हा महत्वाचा भाग आहे आणि याला कारण एकच आहे, इकडची जनता अस्लम शेख यांना कंटाळली आहे. त्यांच्या अकार्यक्षम कारभाराला, भ्रष्टाचाराला आणि विषयावर काम न करता लोकांना भरकटत ठेवणं, खोटं बोलणं, भूलतापा करणं या सगळ्या गोष्टीला ते कंटाळले. सर तुम्ही पब्लिकच्या मागण्या आम्ही एक्सेप्ट करून काय काय करणार ते ठरवलं आहे. पब्लिकने आम्हाला सांगितलं इथे ड्रग्स भरपूर आहे. मी हा बोला, हे तुम्ही जसं सांगितलं की ड्रग्स भरपूर आहे, तुम्ही जिंकून येणार तर काय हे ड्रग्स हे सगळे हटणार का? सांगतो ना, पहिल्या 4 महिन्यातच मालवणी ड्रग्ज मुक्त होणार, त्याला दुसरा पर्याय नाही. पहिल्या 4 महिन्यातच मालवणी ड्रग्ज मुक्त होणार. आज मालवणीमध्ये छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये दिवसा ढवळ्या रस्त्यावर मैदानांमध्ये बगीचा तुम्हाला ड्रग्ज जागोजागी दिसेल आणि मी तुमच्या मार्फत ड्रग्ज प्लेडरना, ड्रग्जच्या वापरांना मी इथे हिदायत देतो, एकतर तुम्ही मालवणी सोडा, नाहीतर तुमचा धंदा बंद करा, नाहीतर तुम्ही आत जा. हे तीनच ऑप्शन त्यांच्याकडे राहणार आहेत. मालवणी ड्रग्ज मुक्त होणारच हे ते आता कोणी थांबवू शकणार नाही आणि ते सुद्धा पहिल्या 4 महिन्यात. मालवणी आम्ही भयमुक्त करणार आहे कारण जी गुंडागर्दी चालू आहे आपल्याला पाहिजे त्याच्यावर केस टाका. जे अस्लम शिकणार वाटतं ती केस टाका. काँग्रेसवाल्यांचं कोणाशी थोडंसं रिलेशन बिघडलं की त्याला पाहिजे ती केस पॉक्सो लावणार, मको का लावणार, काय पाहिजे ते लावतात. हे याच्या पुढे चालणार नाही. जो सही होगा वही होगा. तुम्ही जिंकणार तर तुमच्या विकासाचा स्पर्श सुद्धा झालेला नाही. त्यामुळे पहिलं जे काम करणार ते आम्ही ड्रग्ज मुक्त मालवणी, दुसरं भयमुक्त मालवणी, तिसरं इथे आरोग्याच्या फॅसिलिटी नाही आहेत. म्हणजे एवढी मोठी वस्ती आहे, मड कुठे, स्टेशन कुठे, 16 किलोमीटर लांब, इतकी मोठी विधानसभा नाहीच आहे उत्तर मुंबईत किंवा मुंबईतच नसेल. त्यामुळे एखादा माणूस मडला आजारी पडला या तुमच्या आझमीनगरला आजारी पडला, तिकडनं स्टेशनला जा आणि तिकडनं केएम नायर जे जे सायनला जा, सामान्य माणसाच्या बाहेरचं आहे. आणि म्हणून इथेच फॅसिलिटी हेल्थ चांगल्या मिळायला पाहिजेत. मालवणी 8 नंबरचं हॉस्पिटल गेले 10-12 वर्ष बनतंय, खास तिकडच्या नगरसेवक काँग्रेसी आणि आमदार अस्लम शेख यांचं लक्षच नाही आहे. पहिलं काम करणार, पहिल्या 6 महिन्यात ते हॉस्पिटल चालू करणार. हाती गार्डनच्याकडचं हॉस्पिटल आहे ते सुद्धा लगेच चालू करणार. मालवणीला मडला हॉस्पिटलचा प्लॉट आहे तसाच पडून आहे, तिथे हॉस्पिटल बांधलं जाणार. आपला दवाखाना मुख्यमंत्र्यांनी एवढी चांगली स्कीम आणली आहे ती आणखीन मालवणीत कुठे कुठे चालू करता येईल ते करणार. जे हेल्थ पोस्ट आहेत BMC चे हे सगळे ड्राय झालेत, नावाला राहिलेत, ते सगळे पुनर्जीवित करून लोकांच्या घरापर्यंत हेल्थ फॅसिलिटीज आणणार. ट्रॅफिक प्रॉब्लेम मोठा ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे मालवणीत. 1 नंबर ते 8 नंबर एकच रोड आहे. येणाऱ्या दिवसामध्ये वेगवेगळे रोड, मिसिंग रोड लिंक, रोड वाइडनिंग या सगळ्या गोष्टी होणार. त्याच्यानंतर मार्केट फॅसिलिटी नसल्यामुळे लोक रस्त्यावर बसतात, ती जर झालं तर मला वाटतं भरपूर चांगल्या पद्धतीने रोड क्लिअर होतील. पार्किंग लॉट्स काँग्रेसी लोकांनी गव्हर्नमेंटचे पार्किंग लॉट स्वतः घेऊन विकले आहेत आणि त्याचं भाडं ते खातात. या सगळ्या गोष्टी ह्याच्यापुढे चालणार नाहीत. जे गव्हर्नमेंटचं आहे ते गव्हर्नमेंटकडे जाणार, गव्हर्नमेंटचे प्लॉट्स ह्याच्यापुढे एन्क्रोच करायला देणार नाही. या सगळ्या विकासाचे भरपूर मुद्दे आहेत माझ्याकडे. विरासतमध्ये भरपूर काय अस्लम शेखनी मला काम दिलंय,
पण ते मी करणार आणि तुम्ही बघालच एक व्हिजिबल चेंज तुम्हाला मालाड मालवणीमध्ये दिसेल.